नमस्कार, मी प्रीतम पुरोहित, स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये। राज्यामध्ये 2 वर्षानंतर पुन्हा एकदा दहीहंडी जोशामध्ये साजरी केली जाते। आत्ता आपण आहोत लक्ष्मी रोडच्या गुरुजी तालीम मंडळाजवळ। हिंदुस्थानातील पहिला मानाचा गणमंदिर श्रीमंत भाऊसाहेब रंकारी आणि पुण्यातील राजा, पुण्याचा राजा म्हणून ओळख असलेल्या मानाचा दुसरा गणमंदिर गुरुजी तालीम यांच्या संयुक्त विद्यमानाने ही दहीहंडीचं भव्यदिव्य आयोजन केलेलं आहे। याचे आयोजक आहेत पुनीत मालन यांनी। यावर्षी जे दहीहंडी फोडणार आहेत त्या मंडळाला 1,11,000 पारितोषिकसुद्धा दिलेले आहेत। त्याचबरोबर आत्ता जे आपण मागे पाहतोय, माझे हे वादन चालू आहे, जगदंब ढोल पथकाचं आत्ता वादन चालू आहे। दहीहंडी उत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तैनात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। विविध ढोल पथकांच्या मंडळांचे जे कोणी वादक असतील, कोणी चालक वाहक असतील, त्या सर्वांचे कोविडचे सर्टिफिकेटसुद्धा तपासलेले आहे। प्रत्येकाने वॅक्सिन घेतले की नाही त्याचीसुद्धा शहानिशा केलेली आहे। कोविडच्या काळानंतर खूप जल्लोष दिसतोय तुम्हाला, कारण 2 वर्षानंतर दहीहंडी उत्सव होणार आहे, गणेश उत्सव होणार आहे आणि सगळे लोक ना 1-2 वर्षानंतर हे उत्सवाचं बूस्टर डोस भेटला आहे आणि सामाजिक आणि इतिहासला राखून आणि परंपरा राखून ही उत्सव गुरुजी तालीम असेल, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट असेल, हे जल्लोषात करणार आणि सगळे नियम कुठल्याही प्रकारे पोलीस प्रशासनाला कुठलाही त्रास न होता उत्सव जल्लोष आपण साजरा करणार आहे। 2 वर्षानंतर साजरं होत आहे, काय भावना आहेत? भावना आनंद आहे। आता तुम्ही बघताय की 2 वर्षानंतर आज थेट या लक्ष्मी रोडच्या रस्त्यावर आपण ढोल ताशाचा गजर ऐकतोय आणि ते ऐकतानाच किती आनंद आहे। नाही, पथकं अराऊंड 5 पथकं आहेत इथे, पथकांना बक्षीस नाही आहे, पण जे मेन हंडी तोडणार आहेत तर हंडीला 1,11,111 रुपये आणि जेवढे लोक सलामी देतील त्यांना 5,000 रुपये आपण देणार आहे। गेली 2 वर्ष कोरोनामुळं की कुठल्याही मंडळाने एकदम साध्या पद्धतीने गणेशोत्सव व सर्व धार्मिक कार्य शांततेत पार पडले व 2 वर्षानंतर कार्यकर्त्यांचा गोपाळ भक्त असो, गणेश भक्त असो, त्यांचा जल्लोषात होत आहे आणि सामाजिक बांधिलकी जपत आम्ही सामाजिक कार्य आणि पुणे शहरातली सर्वात मोठी 2 प्रतिष्ठित मंडळं एकोपाने आणि एकजुटीने हा उत्सव साजरा करत आहे आणि हा दहीहंडीचा उत्सवांचा साजरा करण्याचा मागे उद्देश म्हणजे सर्व मंडळं ही एकमेकांशी संबंधित चांगले संबंध आहेत व कुठलाही भेदभाव नाही हे आम्ही दाखवून देत आहोत।